हेलो स्टूडेंट, आई एम सूरज पवार, कृष्ण क्लासेस, तांबरी विभाग, उस्मानाबाद. इन टुडेज लेक्चर वी हैव सी पेज नंबर 4 ऑफ साइंस स्टैंडर्ड 10. लेट अस सी द पॉइंट प्रेजेंट ऑन पेज नंबर 4 इज न्यूटन्स यूनिवर्सल लॉ ऑफ ग्रेविटेशन. लेट अस सी द पॉइंट न्यूटन्स यूनिवर्सल लॉ ऑफ ग्रेविटेशन. लॉ इज एवरी ऑब्जेक्ट इन द यूनिवर्स अट्रैक्ट every other object with a definite force. This force is directly proportional to product of their masses of the two objects and is inversely proportional to the square of distance between them. Student, pratyek object ya universe madla attract karto pratyek dusre object la with definite force ne. To force हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो त्यांच्या मासच्या प्रोडक्टशी आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो वर्ग त्यांच्यामधील डिस्टन्सच्या वर्गाशी. हा आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे या युनिव्हर्समधला प्रत्येक ऑब्जेक्ट प्रत्येक दुसऱ्या ऑब्जेक्टला डेफिनेट फोर्सने अट्रॅक्ट करतो आणि हा फोर्स डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये असतो त्यांच्या मासच्या प्रोडक्टशी आणि इन्वर्स प्रोपोर्शनमध्ये असतो त्यांच्यामधील डिस्टन्सच्या स्क्वेअरशी. हा आहे आपला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे उदाहरणार्थ हा फोर्स आहे जो की ह्या M1 आणि M2 या दोन ऑब्जेक्टमधला आहे. हा अकॉर्डिंग टू रूल हा फोर्स डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये आहे ह्या दोन ऑब्जेक्टच्या प्रोडक्टच्या मासशी आणि इन्वर्स प्रोपोर्शनमध्ये आहे ह्या दोन ऑब्जेक्टमधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी. म्हणजे फोर्स हा ऑब्जेक्टच्या मासच्या प्रोडक्टच्या डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये असतो आणि त्या दोन ऑब्जेक्टच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी इन्वर्स प्रोपोर्शनमध्ये असतो. म्हणजे या युनिव्हर्समधला कोणतंही ऑब्जेक्ट दुसऱ्या कुठल्याही ऑब्जेक्टला डेफिनेट फोर्सने अटॅक करतं आणि तो फोर्स डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये असतो त्या दोन ऑब्जेक्टच्या प्रोडक्टच्या मासशी आणि इन्वर्स प्रोपोर्शनमध्ये असतो त्या दोन ऑब्जेक्टच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी. म्हणजे F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स प्रेझेंट इन बिटवीन देम. यालाच आपण कसं लिहू शकतो, फोर्स इज इक्वल टू G m1 इंटू M2 डिवाइड बाय D2. विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा पॉईंट. विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, तसेच रेग्युलर क्लासेस हे लॉकडाऊन संपल्यानंतर पुढील नियोजनप्रमाणे स्टार्ट होतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा रेग्युलर क्लासेस हे जॉईन करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. थँक्यू.